सत्तरीच्या सेल्फीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज मी सकाळी उठलो ना तर मी थोडंसं दचकलोच, कारण हो आज तारीख आहे 13, अनलकी नंबर. आणि पुढे बरं का, आज वार कोणता तर शुक्रवार, त्यामुळे तर मी हादरलोच, कारण तो सुद्धा अनलकीच. मग नीट विचार केला, लक्षात हे असं का, तर त्याचं कारण असं आहे काहीतरी, यशू जे होता त्याचे जे शिष्य होते त्यातला जो जुडास होता तो 13व्या नंबरच्या सीटवर तो बसला होता आणि त्यांनी पुढे हा घोळ केल्यामुळे आपला यशू गेला, त्याच्यामुळे तो 13 नंबर जो आहे ना, 13 नंबरची त्याची सीट तो अनलकी ठरलेला आहे. आणि इतकंच नाही तर येशूचा मृत्यू तो सुद्धा शुक्रवारी म्हणजे अनलकी, आणि हे दोन्ही एकत्र मिळून झालेला दिवस म्हणजे हा नक्कीच आणखी अनलकी असणार. पण मग हे आपण थोडंच ख्रिश्चन होतो, ते तिकडं घडलं, आपल्याला काय फरक पडतो? पण तसं नाही आहे, अहो आपल्याला तुमच्या आमच्या जीवनातसुद्धा फरक पडतो. कसा ऐका, तुम्ही जरा गुगल करा बरं का, तुम्ही विमानाचं सीट जर बुक केलं तर 13 नंबरचं बऱ्याच ठिकाणी नसतं. तुम्ही हॉटेलमध्ये बुकिंग करायला जा नाही का, बऱ्याच ठिकाणी 13 नंबरची रूम नसते, 13 नंबरचा फ्लोअरसुद्धा नसतो. आणि कशाला, अमेरिकेसारखं जे मोठं राष्ट्र आहे, इंग्लंड अमेरिका वगैरे, तिथं तर बरं का, तिथं का आता स्काय स्क्रिपर्स म्हणजे 50-100 मजली हजारो इमारती आहेत, परंतु त्यासुद्धा त्या निम्म्यापेक्षा जास्त इमारतींमध्ये 13 नंबरचा फ्लोअर नसतो. आता तुम्ही म्हणाले अमेरिकेत आहे, अमेरिकेचं कसं आहे, अमेरिकेत कशाला, इथं इंडियात आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा आहे, विश्वास नाही. आमच्या सोसायटी ही आमची 17 मजली टॉवर्स आहेत 2, परंतु त्याच्यात तुम्ही लिफ्टमध्ये जर बघितलं तर 12 नंबर दिसेल, मागून 14, 15, 16, 17 नंबर, पण 13 नंबर नाही आहेत. त्यामुळे म्हणलं काहीतरी खरं असलं पाहिजे. मग मी विचार केला काय करायचं, हां लोहा लोहे को काटता है ही मला म्हण आपली मराठीतली हिंदीतली लक्षात आली. मग मी लगेच म्हटलं आपल्याकडचं अंधश्रद्धा कुठली, काळं मांजर. लगेच मग आज मी काय केलं आहे, हे काळं मांजर हा मी सतत काळं मांजर मी जवळ घेऊन उभा आहे. उद्देश हा, समजा काय वाटलं काहीतरी आपल्याला संकट येत आहे तर लगेच मी त्याच्यापुढे हे काळं मांजर धरीन, म्हणजे संकटाचा मुकाबला होऊन जाईल. असं जोक सपरट, ही ज्या अंधश्रद्धा आहेत ना, त्याचं कंडिशनिंग किंवा ब्रेन वॉशिंग हे सगळ्या समाजात लहानपणापासून झालेलं असतं. आता मी जरा थोडंसं म्हणजे 60 वर्ष मागे जातो, 60च्या दशकामध्ये आम्ही औरंगाबादला राहायचो. तिथं गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये म्हणजे मिडल क्लास लोकांची कॉलनी होते, तिथं आमच्याच घराच्या समोर एक राणेबाई राहायच्या, तर त्यांच्या अंगात यायचं म्हणजे देवी त्यांची डायरेक्ट, मग त्या काहीतरी भविष्य वगैरे सांगायच्या, लोक त्यांना 4 प्रश्न विचारायचे त्या पण उत्तरं द्यायच्या वगैरे वगैरे, आणि तो त्यांचा एक साईड इन्कमचा एक बिझनेस झाला होता समजाना. मग मला प्रश्न पडला, मी आमच्या आईला म्हटलं की म्हटलं त्या बाईंना मी विचारतं तुम्ही असं काय पुण्य केलं आहे की ती देवी तुमच्या अंगात देते, ते आमची आई म्हटलं असं कोणाला विचारायचं नसतं बरं का, ते अपमान होतो त्याने, असं नाही अजिबात विचारायचं. मग म्हटलं ठीक आहे, म्हणजे जेव्हा अंगात तिच्या देवी येईल तेव्हा मी देवीलाच विचारतो की देवी तू या बाईंमध्ये असं काय विशेष पाहिलंस की तू ह्यांच्या अंगात आलीस. त्यावेळेससुद्धा माझी आई म्हटलं असं नाही, देवीला अजिबात असं विचारायचं नाही, देवी रागावेल. त्यामुळे मला हे प्रश्न पडले, पण मी त्याचं उत्तर काय, मी तसंच डायरेक्टली प्रश्न विचारून त्याचं उत्तर शोधण्याचा काही प्रयत्न केला नाही. आता आणखीन मी तुम्हाला सांगतो, त्या काळात बाकी अनेक लेडीज होत्या की त्यांच्याही अंगात द्यायच्या, मग असं काहीतरी विशिष्ट एका दिवशी काय असायचं, एक आमच्याकडे त्या कॉलनीत एका चौकात अशा 5-10 बायका यायच्या, त्यांच्या अंगात द्यायचं आणि ते बघायला साधारणतः 50-75 लोकं असतील, आणि त्यातसुद्धा मेनली बायका बरं का, अंगात ज्यांचे येणार ते आपण बायका बघणारसुद्धा बायका, आणि त्याच्याबरोबर आमच्यासारखी 10-15 वर्षाची पोरं आहे असे आम्ही बघायचो. बाकी बरेच जण तर अगदी गंभीरपणे बघायचे, नमस्ते करायचे, काही प्रश्न विचारायचे. मला तसं नाही, पण मला जरा शंका असली तरी मी विचारायचो नाही, कारण की आईने विचारलं की असे वेगळेवेगळे प्रश्न विचारते देवी नाराज होईल, पण मी आपलं सगळं ऑब्झर्व करायचो आणि समजून घेतो काय. मग माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या, एक म्हणजे बरं का, या देवी ज्या आहेत ना, मग त्या कुठल्या कुठल्या देवी होत्या बरं का, म्हणजे त्याच सांगायच्या, मी तुळजापूरची आहे, एक देवी म्हणायची जिच्या अंगात राहते म्हणायचं मी कोल्हापूरची आहे, कोणी म्हणेल मी अंबाजोगाईची आहे वगैरे, असं त्यांनीच डिक्लेअर केलं राजाच्या त्या तिकडच्या देवी आल्यात. मग माझ्या लक्षात आलं की देवी ज्या आहेत त्या या एकेका बायकांच्या अंगात येतात, पण कुठलाही देव येत नाही, म्हणजे कोणी असं म्हटलं तर ऐकवत नाही राम आलाय, कृष्ण आलाय, गणपती आलाय, देव नव्हते फक्त देवीच्या. बरं देवीसुद्धा ह्या बायकाच्याच अंगात द्यायच्या बरं का,
तसं आमच्या तिथं कॉलनीत एक भज्जे तर फार छान मनुष्य होता, म्हणजे संस्कृत जाणायचा, पूजापाठ चांगले करायचा, कोणी बोलत की त्यांच्याकडे जायचा, पूजा अर्चा करायचा, काही दक्षिणा स्वतः मागायचं नाही, लोकच द्यायचे, त्याच्यात तो खुश असायचा. तो मनुष्य फार छान होता. खरं म्हणजे देवीने यायचं म्हटलं तर त्या माणसाला सिलेक्ट करायला काही हरकत नव्हती, हे चांगला माणूस होता. पण नाही, ते देवीने या लोकांना सिलेक्ट केलं, म्हणजे असं त्यांचं काहीतरी नेक्सस होतो, काय होतं काय माहीत नाही. पण काय प्रश्न विचारायचे नाही, परंतु माझं ऑब्झर्वेशन मात्र चालू असायचं. एक दिवस मात्र मोठी गंमत झाली. काय झालं, ते संध्याकाळी असं देवी अंगातून तो सगळा प्रोग्राम चालू असताना, तेवढ्यात बरं का, आमच्या ते कॉलनीमधले काही असे चार पाच कुत्रे असतात ना, ते एक बाहेरचं कुत्रं आलं, मग ते फो फो करत त्यांच्यात काहीतरी भांडण झालं, ते कुत्र्यांना कळत नाही, ते धाड करतं सगळं कुत्र्यांचं हे इकडं भुंकत झालं. ते बाहेरचं कुत्र्यांना माहिती नव्हतं कसं यायचं, ते आमच्या जिथं देवी वगैरे आम्ही लोक होतो ते तिथं आले, तर त्याच्यावरती बाकी कुत्री भोभ करत आली. तो काय बघता, सगळ्या देवी पळाल्या एका मिनटात सगळ्या गायब झाल्या आणि ती कुत्री केली. आम्ही म्हणलं आता मला माझ्या तर पटली की काहीतरी गडबड आहे, हे काय खरं नाही, देवी बिवी असली तर कशाला कुत्र्याला घाबरेल. आम्ही म्हणलं आता प्रश्न पडेल की आता ह्यांनी उत्तर काय द्यायचं. परंतु मात्र त्या देवींचं बेअरिंग होतं, एक दोन मिनटात सगळ्या देवी परत आल्या आणि आमचे जे मुख्य जी यजमान होती की ज्यांनी ते हे सगळं पूजा घातलं होती वगैरे, नाही का, मी म्हटलं आता तिचा चेहरा पडेल. नाही पण तसं नाही, हे आल्यानंतर बघा त्या सगळ्या देवी आल्या आणि जी एक मुख्य देवी होती तिचं बेअरिंग मात्र कौतुकास्पद आहे. ती परत आली, खूप खूप करायला लागली आणि लगेच तिने त्या यजमानाला झापलं बरं का, हां, की तुला माहिती आहे मला कुत्री आवडत नाहीत, मला फक्त ते दत्ताचं कुत्रंच फक्त आवडतं, बाकी कुत्री नाही. तरी तू कुत्री कशी येऊ दिलीस, जणू की त्या बाईनेच ते कुत्र्यांना बोलवलं होतं. ती बाई नको नको सॉरी सॉरी म्हटली आणि मग पुढले प्रश्न उत्तर झाले. पण तिथं मात्र मला गोष्टी लक्षात आली की खरं नाही, सगळं चिटिंगचा प्रकार आहे. पण फक्त काय मोठ्याने सांगायची आणि त्यांना चॅलेंज करायची आपली ती पद्धत नव्हती आणि ते माझं तेवढं कंडिशनिंग नव्हतं, माझाही तेवढं 100% कॉन्फिडन्स त्याच्यात नव्हता. त्याच्यातनं आणखीन माझ्या एक लक्षात आलं की आमच्या सोसायटीतल्या म्हणजे त्या एरियातल्या बऱ्याचशा बाया काय अंधश्रद्धा असतात, म्हणजे कोणाला शंका असेल तरी पण कोणी नाही त्याच्याबद्दल बोलायचं, सगळे आपले नमस्कार करायचे आपापल्या कुवतीनुसार काय असेल कमी जास्त द्यायच्या वगैरे वगैरे. आणि म्हटलं बायका असलं तरी पुरुष कोणी काय दिसत नाहीत, मी असं एखाद्याला वाटेल की पुरुष सगळे काय म्हणजे वैज्ञानिक दृष्टी असलेले किंवा विवेक बुद्धी असलेले असे थोडेच होते, तेही अंधश्रद्धाच होते. पण इथं ते असायचे रे, तर हा बायकांचा गेम होता. पुरुषांचा मात्र वर्ग आहे, पुरुषांना म्हणजे या देवी वगैरे येणाऱ्या बायकांचा टार्गेट ऑडियन्स हे सगळं बायका असायच्या. पण पुरुषांना पण ऑडियन्स करणारा एक होता ना, त्यांना टार्गेट करणारा एक होता हर्सूलचा महाराज. तो एक महाराज आमच्या कॉलनीत कधी कधी यायचा बरं का, मस्त सगळी दाढी प्रकृती वगैरे छान पांढरे शुभ्र धोतर भीतर आणि हुशार होता. आणि तो आल्यानंतर मग त्याचं एक स्टाईल होती, म्हणजे त्याच्याकडे जरा बिझनेस म्हणतात ना, त्याच्याकडे फार चांगलं ॲक्टिव्हिटी होती. ते आल्यानंतर एकेकाला नमस्ते वगैरे करायचे. मग सांगता महाराजांशी आमच्या सोसायटी कॉलनीतले सगळे पुरुष मंडळीच बोलायचे. मी आता उदाहरण आमच्या घरापाशी आले, आमचे दादांना बघितल्यानंतर ते महाराज नमस्कार करायचे, आमचे दादा आमचे नमस्कार करायचे, हे आमचे मुलं असं सांगायचे. मग ते बरं का ते महाराज इकडं माझ्याकडे बघ, शेजार भावाकडे बघ, इकडे तिकडे बघ, असं बघून म्हणत ते दादांकडे आमच्या बघितलं. म्हटलं अहो बर्वे साहेब, तुम्ही केवढे भाग्यवंत आहात, अहो मी बघून सांगतो ना, हे तुमची मुलं सगळं तुमचं नाव मोठं करणार आहेत. अरे आमचे दादा खुश व्हायचे आणि म्हणायचे आम्हाला ए नमस्कार कर, मी पण त्यांना नमस्कार करायचो. आणि तो महाराज मोठा असा स्किलफुल होता, म्हणजे बोलायला वगैरे छान होता, त्यांना रामायण भारत सारं छान माहिती असायचं. मग कधी काही झालं की त्याचे एखादी गप्पा मारताना ते गोष्टी वगैरे सांगायच्यात, तर ते असं एकेका घरातून जायचे, कधी आमच्या घरात आले की ते बसायचे, त्यांचं स्वागत वगैरे सांगायला व्हायचं, छापणी व्हायचं. आणि मग सहज असं काहीतरी बोलताना आपल्या मंडळीचं म्हणजे माझं तरी ते महाभारतातलं कर्ण हे आपलं सॉफ्ट कॉर्नर आहे, आवडीचं कॅरेक्टर आहे. आणि त्या अर्जुन तर बदमाश त्यांनी सगळं कर्णाचं नुकसान केलं असं आपल्याला, म्हणजे आपल्या मनातल्या मनात कर्णाला आपण हिरोचं समजतो आणि अर्जुनाला नाही. एक दिवस असं काहीतरी बोलताना निघेलं विषय निघाला कर्णाचा, तर ते म्हटले कर्ण हा सगळ्यात भारी होता, तो जास्त हुशार होता, तो जास्त चांगला निंबाज होता. तिने कर्णाची स्तुती केल्यानंतर मलाही बरं वाटलं होतं. आता हे महाराज येऊन करायचे काय, तर ते त्यांचा तिथं हर्सूलला त्यांचं ते देवीच्या तिकडं ते यज्ञ करायचे आणि ते यज्ञासाठी ते लोकांकडनं पैसे घ्यायचे की बघा मी यज्ञ करतो आहे. म्हणजे ते असं काही कुठं काही ह्या बायका जसं काहीतरी सोडी जाळी किंवा थोडंसं तांदूळ किंवा एखादं नारळ घेते तसं नाही घ्यायचे, तर ते यज्ञासाठी पैसे देते आणि ही सगळी मंडळीसुद्धा आपापल्या कुवतीनुसार पैसे द्यायचे आणि तो त्यांचा यज्ञ चालायचा. तो यज्ञ पण मी बघितलेला आहे.
तो यज्ञ म्हणजे त्याचं तर फार छान चांगला तो जादूगार असणार. मग तिथे यायचे लोक जमलेले असायचे, मग ते येऊन मंत्रबिंत्र म्हणायचे आणि मग ते जायचे आणि मंत्र म्हणल्यानंतर एकदम तो अग्नी पेटायचा, तर लोक ट्राय वाजवायचे आणि महाराज म्हणजे काय, महाराज म्हणायचे मी माझ्या मंत्रामुळे तो यज्ञ पेटलेला आहे आणि त्याचं कौतुक व्हायचं. आणि एकदा बरं का म्हणजे तिने आमच्या शेजारच्या दोन चार माहितीच्या लोकांनी स्वतः पाहिलेला अनुभव मला सांगितला तो असा की ते रात्री गेले होते तर तिथं एक गिधाड आलं. गिधाड आता तुम्हाला माहिती आहे का, गिधाड हा पक्षी जो आहे तो व्हायलंट नाही आहे, तो काय असं माणसावर अटॅक करत नाही. तर ते ह्यांनी बघितलं महाराजांनी, ते गेले त्यांनी गिधाड पकडलं. ही सगळी लोकं त्यांच्याकडे बघत होते, त्यांनी लोकांकडे कौतुकानं बघितलं, गिधाडाकडे बघितलं आणि बाहेर जाऊन त्यांनी गिधाडाला सोडून दिलं. आता ॲक्च्युली गिधाड हा आकाराला फार मोठा असतो, आपल्या घारीच्या दुप्पट तिप्पट असतो, पण घार अशी कोणी पकडू शकणार नाही. घार फार स्ट्रॉंग असते, ती लगेच इमिजिएटली अटॅक करेल. घारनी कोणी पकड हात लावण्याचं हिंमत नाही करणार, पण गिधाडाच्या बाबतीत ती केली. पण त्याच्यामुळे काय झालं, हे लोक म्हणले काय महाराज चुबतकर आहे कुठल्याही प्राण्याला. आणि मग ते महाराजांची काय ते दोन चार त्यांचे जे भक्त होते त्यांनी एक स्टोरी प्रस्तुत केली होती की हे तर गिधाड म्हणजे काहीच नाही, परवा तर इथं वाघ आला होता, पण महाराजांना बघितल्यानंतर तो असा गप्प झाला. मग महाराजांनी त्याला थोपटलं, आशीर्वाद दिला आणि मग तो गेला. अशा त्याच्या काही स्टोरी होत्या. तर हे असे महाराज आणि अशा या बायका त्यांचं आपलं बिझनेस मोठा आपल्या लेवलवर चालत असतं. आता आम्ही जे अनुभवले ते किती छोट्या लेवलचे महाराज आणि बायका होत्या. त्या म्हणजे कुठे कुणी नारळ साडी चोळी आणि हा कुठे काय ह्याच्यासाठी 50-100 रुपयाची तो यज्ञाच्या नावाखाली पैसे देणार. हे पहिली दुसरीतले महाराज आणि बुवा वाज झाले बाबा आपल्या देशात. म्हणजे ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेली यांची यादी किती मोठी आहे, याच्याबद्दल बरंच काही बोलता येईल पण परत कधीतरी.